नमस्कार आज सतरा जानेवारी दोन हजार तेवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आपण वृत्तपत्र विश्लेषणाकडे वळण्याच्या अगोदर थोडेसे तुमच्याकडून मला एक सूचना हवी आहे म्हणजे जे आपल्या व्हिडिओचं जे थमनेल वगैरे आहे त्यामध्ये काही सुधारणा वगैरे हवी आहे का म्हणजे म... थोडंसं बाबतच मला सजेशन पाठवून थोडीशी मदत करावी अशी माझी इच्छा आहे त्यानंतर तुमची जी करन्ट अफेस आपन जी की जी क्वीज आहे म्हणजे करंट अफेअर्स आपण जी क्विज म्हणतो ओके त्याचे जे प्रश्न आहेत ते मी तयार केलेले आहेत परंतु ते प्रश्न हे व्हिडिओ झाल्यानंतर म्हणजे अगदी दहा अकरा दहा किंवा अकराच्या दरम्यान तुम्हाला ती प्रश्न वगैरे मिळून जातील तर त्यासाठी तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करा तिथे मी जेव्हा आपले क्वेश्चन्स वगैरे अपडेट होतील तेव्हा मी तुम्हाला सांगेन कारण पहा अगदीच व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला त्या प्रश्नांची वगैरे उत्तरं मिळणार आहेत ओके न व्हिडिओ पाहता तुम्हाला त्या प्रश्नांची वगैरे उत्तर देता येणार नाहीत असं माझं मत आहे ओके जर कदाचित तुम्ही जर अगदीच अभ्यास वगैरे केला असेल तर ठीक आहे किंवा जर न्यूज पेपर तुम्ही द हिंदू आणि लोकसत्ता दोन्ही वाचलात तर तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील परंतु व्हिडिओ पाहिल्याच्या अगोदर तुम्हाला त्याची उत्तर वगैरे देता येणार नाहीत त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती अगदीच जोडू शकता म्हणजे तिथं तुम्हाला लगेच लिंक वगैरे हो येईल मग तिथून तुम्ही ती टेस्ट वगैरे हो अटेम्प्ट करू शकता किंवा पहा सकाळी तुम्ही व्हिडिओ करत चला म्हणजे सकाळी दहा वाजतापर्यंत आपला व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला ओके मग सकाळी व्हिडिओ म्हणजे लेक्चर करायचं आपलं मग त्यानंतरच रात्री सात वाजता तुम्ही डेली त्याची प्रॅक्टिस वगैरे करू शकता म्हणजे करंट अफेअर्सचं रिव्हिजन पण डेली होत जाईल किंवा दुसऱ्या दिवशी पण म्हणजे लिंक तर ऑलरेडी तुम्हाला मिळून जाणार आहे तरी देखील आता पहा कशा पद्धतीने ती लिंक वगैरे होत जाईल अपडेट वगैरे तर तुम्हाला सर्वप्रथम आपली वेबसाईट पवनिलिव डॉट कॉम म्हणजे ब्राऊझरवरती यायचं आहे त्यानंतर करंट अफेअर्स क्रीज या सेक्शनवरती यायचं आहे आता सध्याला मी इथं फक्त जानेवारी दोन हजार तेवीस हा सेक्शन टाकलेला आहे मग इथे आल्यानंतर तुम्हाला पहा आज सतरा जानेवारीची क्विज वगैरे इथं अपडेट होणार आहे अगदी दहा ते अकरा वाजतील मला आता हे प्रश्न वगैरे अपडेट करायला तर तेव्हा पर्यंत वगैरे तुम्हाला वाट पाहाऊ शकाल तुम्ही त्यानंतर पहा आत्ताच एक सजेशन आलेला होता की जे सर्च बार आहेत ते चालत नाहीये पहा आता लॅपटॉपवरती हो तर तो, तो सर्च बार वगैरे काम करत आहे अगदी ओके आता इथं काही जरी सर्च वगैरे जर केलं मी तर म्हणजे ते सर्च वगैरे होत आहे ओके हे पहा सर्च परंतु जे काय म्हणतो आपण जे मोबाईल आहे मोबाईल डिवाईस वगैरे आहेत त्यावरती थोडंसं ते सर्च सर्थ होत नाहीये ओके तर त्याला मी नक्कीच त्याला आपण अपडेट करून घेईल परंतु तोपर्यंत तुम्ही काय करू शकता म्हणजे थोडंसं ते ॲडस वगैरे आलेले आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम येतं तर त्यासाठी पहा तुम्ही डेस्कटॉप साईट ओके म्हणजे गुगल क्रोमवरती असल्यानंतर तिथे तीन डॉट वगैरे येतील पहा त्या तीन डॉटवरती तुम्ही काय करा बाजूला एक, एक डेस्कटॉप व्हर्जन वगैरे आहे तिथे त्याला ओके करून तुम्ही अशा पद्धतीने याला पण ऍक्सेस वगैरे करू शकता सर्च बारला ओके यावरती पण मी काम करेन परंतु तोपर्यंतसाठी तुम्ही याचा नक्की वापर करू शकता असं माझं मत आहे त्यानंतर आपण आता डायरेक्टली जाऊयात आपलं आजचं वृत्तपत्र विश्लेषणकडे तर पहा पहिली बातमी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फरफट त्यानंतर पहा जून नंतर देशात आर्थिक मंदीची शक्यता आता ही न्यूज जी आहे ती म्हटलं कोणी आहे त्यावर पण खूप डिपेंड करतं कारण हे वक्तव्य कोणाचं आहे अगदीच एखाद्या मंत्र्याचं वगैरे आहे त्यामुळे मी याला पूर्ण तास्किप करतो हा वर्ल्ड बँक आय एम एफ किंवा आपले अर्थमंत्री यांचं जर वक्तव्य असेल तर डिटेलमध्ये आपण याची चर्चा केली असती परंतु यांचं वक्तव्य मला तेवढंसं काही गरजेचं वाटलं नाही स्किप करूया त्यानंतर पहा परदेशी पाहुण्यांकडून तृणधान्यांचा आस्वाद आपण पाहिलेलं होतं की जे मकर संक्रांती आहे पंधरा जानेवारी त्या दिवशी आपला अगदीच तृणधान्य दिवस म्हणून महाराष्ट्र सरकारने वगैरे जाहीर केला मग त्यानिमित्ताने हे आपण जे जी ट्वेंटीचे सदस्य वगैरे आहेत परदेशी नागरिक वगैरे त्यांना आपण तशा पद्धतीने तृणधान्यांचा आस्वाद वगैरे दिलेला आहे व आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीस हे वर्ष कशाचं आहे तर तृणधान्य दिन सॉरी तृणधान्य वर्ष म्हणून पण साजरा करण्यात येत आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात इथून दुसरी न्यूज गरजेची नाही त्यानंतर आयात उमेदवारांवर मदार विधान परिषदेच्या निवडणूक सध्याला चालू आहेत मग त्या संदर्भात दिलेला आहे पहा आता येथून तर दुसरी न्यूज म्हणजे येथून तर गरजेची न्यूज आपल्याला मिळणार नाही किंवा अशा पद्धतीचा प्रश्न तर यू पी सी वगैरे विचारणार नाही परंतु जे एम पी एस सी आहे एमपीएससी पी एस सीमध्ये प्रश्न येऊ शकेल की विधान परिषदेचं जे कार्य वगैरे आहे त्याबद्दल थोडंसं प्रकाश वगैरे टाका असा जर प्रश्न आला तर तुम्हाला थोडंसं विधान परिषदेबाबत वगैरे लिहिता यायला हवं ओके त्यासाठी प्लीज तुम्ही एकदा विधान परिषद जे आहे शिक्षण ते आपल्या पुस्तकांमधून वगैरे वाचून घेऊ शकता ओके जर तुम्हाला त्याच्या नोट्स वगैरे जर नसतील तुमच्याजवळ तर मला प्लीज कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मी त्याबद्दल नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करें। ओके ते झाले गरजेची नाही ओके त्यानंतर इकडे या न्यायवृंद न्यायालय केंद्र नवावाद। ओके म्हणजे आपण ही न्यूज पण खऱ्या अर्थाने पाहिलेलीच आहे तरी एकदा परत एकदा यावरती थोडासा प्रकाश टाकूयात तर पहा भारतीय म्हणजे भारत, भारत सरकारचे जे केंद्रीय मंत्री आहेत किरण रिजिजू यांनी डायरेक्टली सरन्यायाधीश सी सीजीआय सीजीआय यांना पत्र लिहिले की जे तुमचं कोलेजियम सिस्टीम आहे कोलेजियममध्ये भारत सरकारचं पण एखादी व्यक्तिमत्व वगैरे असावं असं त्यांचं डायरेक्टली सी जी आय यांना पत्र लिहून वगैरे त्यांनी त्या संदर्भात थोडंसं त्यांना सूचना वगैरे केल्या परंतु सी जी आय आता याबद्दल काही टिप्पणी वगैरे केले नाहीत तरी देखील हा वाद कशामुळे उठला तर जे विधा जे विरोधी पक्ष आहेत आप त्यानंतर काँग्रेस वगैरे आहेत त्यांनी लगेच टीका वगैरे केली कारण पहा जर सरकारी माणूस जर कॉलेजियम सिस्टीममध्ये जर आला तर प्रॉब्लेम काय होईल जे डी वाय चंद्रचूड आहेत किंवा अन्य जे वरिष्ठ नेते सॉरी वरिष्ठ न्याय ने, न्यायाधीश आहेत त्यांच्या निर्णयामध्ये थोडंसं तफावत वगैरे इथं होऊ शकते मग इथं सरकारचा पण पगोडा म्हणजे सरकार इथं सरकारचा सरकार एखादा व्यक्ती वगैरे जर बसला इथे तर प्रॉब्लेम काय होईल जे जे न्यायाधीश वगैरे येणार आहेत नव्याने निवडून ते काय होतील मग सरकारने निवडून दिलेलं न्यायाधीश असल्यासारखे ते होतील म्हणजे पहा इलेक्शन कमिशनला ऑलरेडी यांनी फट काढलेला आहे सुप्रीम कोर्टाने की हे जे सर्व काही म्हणजे घडत आहे जे इलेक्शन कमिशन आहे ओके जे सार्वजनिक सॉरी संवैधानिक बॉडी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही संवैधानिक बॉडी असताना देखील त्यामध्ये दे, प्रॉब्लेम काय होत आहे पहा हे नियुक्त्या वगैरे जे कोणी करत आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं ओके इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये ज्या नियुक्त्या वगैरे होत आहेत त्या ऑलरेडी आय एस असलेल्या वगैरे असतात म्हणजे ब्युरोक्रॅट वगैरे असलेले व्यक्तीच तिथे नियुक्ती वगैरे होतात मग प्रॉब्लेम काय होते ब्युरोक्रेसी जी आहे ती यसमॅनशिप जास्त झालेली आहे व जो व्यक्ती यस 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 सर यस सर यस सर अशा पद्धतीने म्हणजे राहतो म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे इथे ओके जीओ आयच्या यसमॅनशिप कशा पद्धतीने पहा जर एखादी वेळेस मंत्री मंत्री वगैरे असतील मग त्या मंत्र्याच्या हाताखाली जे ए आय एस वगैरे असतील ते फक्त यस सर यस सर आम्ही अशा पद्धतीने करू यस सर यस सर अशा पद्धतीने जर करत असतील तर याचीच नियुक्ती कुठे होईल इलेक्शन कमिशनमध्ये होईल मग अगदी त्याच पद्धतीने आता यांचं पण तेच म्हणणं आहे काँग्रेसचं व आपचं की जर कोलेजियम सिस्टीममध्ये पण एखाद्या अधिकाऱ्याला सॉरी व... एखाद्या शासकीय व्यक्तीला वगैरे जर बसवलं तर जे सुप्रीम कोर्ट आहे किंवा हायकोर्ट वगैरे आहे तिथे पण कोणाची मक्तेदारी होईल तर शासनाचीच मक्तेदारी वगैरे होईल म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय होईल स्वतः इंडिपेंडेंटली वगैरे काम करू शकणार नाहीत असं काँग्रेस आणि आपचं वगैरे म्हणणं आहे आता हे काहीच गरजेचं नाही खरं पाहिलं तर म्हणजे पहा सुप्रीम कोर्ट पण हे मान्य कधी करणार नाही कारण याच्या पूर्वीचे केसेस पहा एकोणीसशे त्र्याण्णव पासून त्यांनी आजपर्यंत ते मान्य केलं नाही व अचानक त्यांनी फक्त पत्र लिहिलं म्हणून अशा पद्धतीने मान्य करतील का तर बिलकुल नाही आहे ओके त्यामुळे तुम्ही याला डायरेक्टली पुढे जाऊ शकतो आपण पण सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे पालिका निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार आहे ओके मग ओबीसी आरक्षण वगैरे ते पाहूयात त्यानंतर पुढे या, या समृद्धीवर अपघात सत्र सुरूच आपण कालच पाहिलेली आहे एक डाटा पॉईंट होता की दर तासाला अठरा अपघात वगैरे होत आहेत म्हणजे अगदीच ती भयावह स्थिती होती अगदी त्याच पद्धतीने पुढे जर गेल्यानंतर आपल्याला समजून येतं की समृद्धी महामार्ग जे अगदीच अकरा डिसेंबर रोजी उद्घाटन वगैरे त्याचं झालेलं होतं आता एक महिन्यामध्ये पण आपल्याला सांगता येतं की भरपूर अपघात वगैरे तिथे होत आहेत व ते अपघाताचं सत्र सध्याला चालूच आहे सा याचं चा सर्वात मोठं कारण म्हणजे काय ओव्हर स्पीडिंग ओके आता पहा भारत सरकारने वगैरे जो रस्ता वगैरे तयार केलेला आहे तो अगदीच आपल्या भविष्यासाठी व ते काळाची गरज आहे या निमित्ताने तो तयार केलेला आहे ओके तो चांगल्या हेतूने वगैरे जर वापरला तर अगदीच त्याचं चांगलं बेस्ट यूज वगैरे आपण होऊ शकतं इथं परंतु याचं ओव्हर स्पीडिंगसाठी वगैरे जर वापर केला तर ते अगदी चुकीचं आहे पहा म्हणजे आपल्या वेगावर आपलं नियंत्रण असणं हे अगदी गरजेचं आहे हे आपण इथं सांगू शकतो त्यानंतर सहल यांची चार तास इडी चौकशी गरजेची बातमी नाहीये त्यानंतर पुढे या कुपोषण प्रश्नी सरकारची अनस्था पाच महिन्यांपासून गाभा समितीची बैठकच झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे ओके आता याबद्दल पण लेख वगैरे येईल तेव्हा आपण याबद्दल डिटेल्सच वगैरे करूयात आता यांनी फक्त म्हणजे थोडंसं वर वर, -वर वगैरे केलेलं आहे सुपरफिसियली वगैरे दिलेलं आहे त्यामुळे याला घेण्यात पण तेवढी काही अर्थ वगैरे राहणार नाही आता कुपोषण बाबतचं वगैरे जी आहे ती आकडेवारी ऑलरेडी आहे तुम्हाला ग्लोबल हंगर इंडेक्स वगैरे त्यामध्ये भारताचा नंबर वगैरे ते तुम्ही त्यामधून शिकून घ्याल ओके त्यामुळे मी याला घेत नाही आहे ओके त्यानंतर पुढे या हवा प्रदूषणात मुंबई दिल्ली च्या पुढे गेलेली आहे ठीक आहे गरजेचं नाही म्हणजे हे सफर या संख्येतस्थळावरून वगैरे देण्यात आलेलं आहे परंतु मला तेवढं असं काही वाटलं नाहीये त्याबद्दल त्यानंतर पुढे या येथून अन्य न्यूज गरजेची नाही त्यानंतर इथे पहा कोठा येथे आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या म्हणजे अगदीच भारत पहा म्हणजे अन्य दुसऱ्या देशामध्ये जर पाहिलं म्हणजे विद्यार्थ्यांची आत्महत्या ते पण कशाबद्दल शिक्षणबद्दल ओके शिक्षणाचं बर्डन वाटवलं त्यामुळे जर अशा पद्धतीने आत्महत्या जर होत असतील तर ते फक्त भारतातच होतात हे आपल्याला बेसिकली सांगता येतं म्हणजे भारतच हा एकमेव देश असा आहे तिथे पुढे आहे आत्महत्या बाकी दुसऱ्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये वगैरे एज्युकेशनचं बर्डन वगैरे तिथे तेवढं प्रमाणात वगैरे नसतं आपल्याकडे बर्डनचं प्रमाण काय झालेलं आहे शिक्षणाचा बाजार झालेला आहे ओके म्हणजे अगदीच कोणतंही क्षेत्र म्हणजे शिक्षणातील कोणतीही परीक्षा वगैरे घ्या तुम्ही आता अगदी य यू पी एस सी घ्या किंवा एम पी एस सी घ्या किंवा जे ई किंवा नीट या परीक्षेचं जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर स्कूलमध्ये स्कूलमध्ये आपल्याला जरी गेलं एखादा विद्यार्थी तरी स्कूलमध्ये त्याला काही शिकवण्यात येत नाही म्हणून त्याला सप्लिमेंटरी काय लावं लागतं क्लासेस लावावेच लागतात म्हणजे पहा एखाद्या वेळेस आता पहा युपीएससीचं उदाहरण जर घेतलं आपण तर जनरल स्टडीज आहे यू पी सीला जे जी एस पेपर आहेत त्याचं फुलफॉर्म काय आहे तर जनरल स्टडीज मग पहा आपण पण मी पण शाळा शिकलेली आहे व तुम्ही पण म्हणजे सर्वांनीच शाळा वगैरे शाळेमध्ये रेग्युलर गेला असाल किंवा अगदीच क्लासेस बँक वगैरे झाले असतील ते आपल्याला बाब त्याबद्दल बोलायचं नाही परंतु आपण पासआउट तर झालेला आहोत स्कुलिंग आपण पास केलेली आहे मग पहा स्कूल पास झाल्यानंतर आपला जी एस जे सीने वगैरे मांडून दिलेला आहे सिलेबस त्याबद्दल तरी किमान माहिती असायला हवी होती परंतु आपण परत काय करतो सी जेव्हा आपण परत चालू करतो किंवा चे विद्यार्थी म्हणजे साठी तुम्ही काय वाचता म्हणजे परत शाळेचे जे अभ्यासक्रमचे पुस्तकं आहेत म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी पुस्तकं आहेत पा सहावी ते आठवी वगैरे जी वाचतो किंवा किंवा एन सी आर टीचे जी पुस्तकं वगैरे वाचतो ते म्हणजे आपण काय करतो डुप्लिकेशन ऑफ मेथड करतो ना म्हणजे परत स्कूल लाईफमध्ये वगैरे जगण्यासारखं आपल्याला करावं लागतं म्हणजे काय आहे स्कूल एज्युकेशन सिस्टीम वगैरे जी आहे ती एज्युकेशनचा पूर्ण बाजार झालेला आहे हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं त्यासाठी पहा सोसायटीने तर बदलायलाच हवं आहे ओके सोसायटीमध्ये चेंजेस तर व्हायलाच हवे आहे त्यासोबतच आपल्यामध्ये पण चेंजेस वगैरे होणं अगदी गरजेचं आहे म्हणजे सोसायटीमध्ये चेंज घडून येण्यासाठी आपलाच स्वतः पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा आपलाच चेंज वगैरे झाला तर ते अगदी बेस्ट होईल असं माझं मत आहे ओके आता याबद्दल तर म्हणजे बोलण्यासारखं तर भरपूर आहे परंतु ते इथं मला पण कन्स्टेंट वगैरे राहावं लागतं त्यासाठी मी थोडंसं याला कन्स्टेंट करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर इथून गजेची दुसरी न्यूज वगैरे गजेची दिसत नाही आहे त्यानंतर लोकसत्ता विचार वहिवाटीचा वादावर सोलोखा सोलोखा योजना पहा आता डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करेन आता ही डिटेल वगैरे एक एक पॅरा वगैरे समजवण्याचा प्रयत्न करणार नाही म्हणजे पहा ही एक शेतजमीन आहे व ही एक शेतजमीन आहे ओके म्हणजे अलीकडं एकाच गावातील अशा दोन शेतजमिनी वगैरे आहेत व या जर शेतजमिनीचं जर उदाहरण घेतलं तर आपण एकाच कुटुंबातील आहेत ओके हे एक कुटुंब आहे या कुटुंबाची पुन्हा किती दोन तीन विभागणी वगैरे होतात ओके म्हणजे आपल्याला माहिती आहे की वाटणी वगैरे होती एका कुटुंबातील पुन्हा वाटणी वगैरे होतात अगदी त्याच पद्धतीने या कुटुंबामध्ये पुन्हा वाटणी वगैरे झालेल्या व एका एका मुलाला ही वाटणी आलेली आहे व दुसऱ्या मुलाला ही वाटणी आलेली आहे ओके मग आता सलोखा योजना काय करणार आहे पहा सलोखा योजना यासाठी आलेली आहे की ही जी वाटणी आहे एखाद्या वेळेस वाटतं की मला ही वाटणी आली तर बेस्ट झाली होती म्हणजे ए ह्या व्यक्तीला वाटतं की त्याची वाटणी भारी आहे ओके व बी ह्या व्यक्तीला वाटतं की त्याची वाटणी भारी आहे म्हणून यामधून काय होतात पहा पूर्वीपासूनच आपल्याकडे हे वाद वगैरे चालू असतात मग आता काय आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सलोखा ही योजना पुढे आणलेली आहे सलोखा योजनेनुसार काय होणार आहे जर ह्या व्यक्तीला की बी ची वाटणी वगैरे हो हवी आहे व बी ह्या व्यक्तीला वाटलं की मला एची वाटणी हो हवी आहे तर काय होईल हे डायरेक्टली इंटरचेंज वगैरे तलाठी मार्फत वगैरे करता येणार आहे ओके मार्फत हे डायरेक्टली इंटरचेंजेबल वगैरे करता येईल व यासाठी पहा किमान पात्रता वगैरे म्हणजे बारा वर्ष तरी तुम्ही त्या जमिनीमध्ये वगैरे काम करणं गरजेचं आहे म्हणजे ती तुमच्याच नवीन जमीन वगैरे बारा वर्षापूर्वीपासूनची नावावर वगैरे असणं गरजेचं आहे असं त्यांनी इथं ता दिलेलं आहे मग आता यामधून काय होईल तर याचे फायदे वगैरे आहेत की शेतजमीन वगैरे जी आहे ती पडीक वगैरे पडणार नाही आता हे बारीक बारीक वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत जे की गरजेच्या वगैरे नाहीत आता याच्याबद्दलचे जे प्रश्न वगैरे आहेत ते मी ऑलरेडी आपला म्हणजे क्यूजमध्ये वगैरे टाकणार आहे मग आता ते तुम्ही तिथून पण अगदीच याचा हे करून घेऊ शकता म्हणजे तिथून पण तुम्हाला हे प्रश्न कशा पद्धतीने वगैरे यू पी एस सी किंवा एम पी सी विचारेल सॉरी यू पी एस सी तर प्रश्न विचारणार नाही याबद्दल परंतु एम पी एस सी कशा पद्धतीने प्रश्न विचारेल याचं तुम्हाला तिथं आयडिया येऊन जाईल ओके तरी पण म्हणजे आता हे अशा पद्धतीने म्हणजे थोडंसं लेक्स हे एक्सप्लेनेशन वगैरे होतं आता यांनीही महसूल मंत्र्यांनी हे लिहिलेलं आहे आता थोडंसं जास्तच त्यांनी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मीटबिडच लावून सांगितल्यासारखं वगैरे केलेलं आहे त्यांनी परंतु आपल्याला सलोखा योजनेचं मेन कार्य वगैरे काय होतं तेच तुम्हाला समजून आलेलं असेल तर पुढे जाऊ शकतो आपण ओके त्यानंतर इथून दुसरी न्यूज वगैरे गरजेची नाही त्यानंतर या ऑक्सफॅमी अस्वरूपात अगदीच गरजेचं नाही स्किप करू शकता पहा आता आज तारीख किती आहे तर सतरा जानेवारी आहे एकतीस तारखेला अगदीच बजेट वगैरे येईल त्यानिमित्ताने आता हे अशा पद्धतीने डॉलर वगैरे हे जे आहे ते आता लेख येणारच आहेत त्यामुळे प्लीज स्किप करून पुढे चला म्हणजे हे कशा संदर्भात आलेलं आहे लेख खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जे दाओ शेती समिती वगैरे चालू आहे तर त्या संदर्भात आलेलं आहे परंतु हे खऱ्या अर्थाने जी की हे इकॉनॉमिक सेक्टरवर वगैरे चाललेले आहेत व द हिंदूमध्ये पण इकॉनॉमिकबद्दल भरपूर लेख आलेले आहेत व आता एकतीस तारखेला बजेट येणार आहे त्यामुळे सर्व जे एडिटोरियल्स वगैरे येतील ते फक्त इकॉनॉमिक सेक्टरवरतीच से वगैरे येतात परंतु ते आपला काहीच ग्रॅजेशन असतात आपण डायरेक्टली मरणालसरच्या क्लासेसमध्ये वगैरे जाणार आहोत ते फ्री ऑफ कॉस्ट असतात ओके मग तेव्हा तुम्हाला लिंक वगैरे मी शेअर करणार आहे मग आपला ती हे जे करंट अफेअर्स वगैरे आहे इकॉनॉमिक्स सर्व ते आपल्याला मृणाल क्लासेस मधून वगैरे कव्हर करायचं आहे बाकी तुम्ही पण म्हणजे जास्त डिटेल वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नका ओके त्यानंतर इकडे आहे ऑनलाईन गेमसाठी खेळाडू अगदीच गरजेची आहे व सध्याला करंट अफेअर्स मध्ये ही न्यूज चर्चेत आहे त्यामुळे पाहूयात की ऑनलाइन गेमिंग हा अखेर खेळ खेळण्याची सेवा देणारा एक उद्योग आहे त्यावर जुगाराचा धंदा म्हणून अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला तर तो खरोखरच जुगार धंद्याप्रमाणे भूमिगत चालण्याची भीती आहे पण मुळात अशा सेवेमध्ये लोक कंपनीला किती पैसे देतात आणि कंपनी किती कमावते यात फरक असतो लोकसुद्धा कमावतातच त्याचा विचार हवी हवा की नको ओके आता पहा सर्वोच्च न्यायालयाने याला व्यापारबाह्य उलाढाल मानले आहे मात्र त्याचवेळी न्यायालयाने वारंवार हेही स्पष्ट केले आहे की ज्या खेळांत कौशल्य लागते अशा खेळांतील आर्थिक उलाढाली जुगार म्हणून गणले जाणार नाही आता पहा याच्यापूर्वी पण सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे केस गेलेले आहेत रमी खेळा पैसे जिंका वगैरे या संदर्भात ओके आता तुम्हाला मेसेज येतात मला पण मेसेज येतात त्यानिमित्ताने मी तेच उदाहरण घेतोय रमी खेळा पैसे जिंकाचं ओके मग पहा सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली की रमी खेळा पैसे जिंका याला ऑनलाईन गेमिंगमध्ये वगैरे म्हणजे गेमचं वगैरे स्थान द्यायचं किंवा नाही मग पहा सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली त्यांना म्हटलं की ज्या गेममध्ये म्हणजे ज्या खेळामध्ये आपलं कौशल्य लागतं ते गेम आपण हे म्हणू शकतो म्हणजे खेळ आहे असं संपादू शकतो समजू शकतो त्याला परंतु ज्या खेळामध्ये कौशल्य लागत नाही ओके कौशल्य ज्या खेळात लागत नाही आपलं कौशल्याची काहीच गरज नाही त्याला आपण डायरेक्टली जुगार म्हणतो असं सुप्रीम कोर्टाने वगैरे तिथं वक्तव्य केलेलं आहे आता पहा क्रिकेट खेळण्यासाठी पण आपल्याला कौशल्य लागतं ओके फुटबॉल घ्या हॉलीबॉल घ्या ओके तर या सर्व गेम्सला काय लागतं आपल्याला तर कौशल्य लागतं अगदी त्यानंतर पुढे गेल्यानंतर हॉर्स रायडिंग ओके म्हणजे आपलं अगदीच जुने मूवीज वगैरे जर पाहिले त्यामध्ये आपल्याला अगदीच दाखवायचं की जे विलन्स वगैरे असतात ते घोड्यांच्या रेसवर वगैरे पैसे लावतात मग त्यामध्ये पण काय आहे पहा जे हॉर्स रायडर वगैरे आहे त्याला काय कौशल्य लागतच लागतं ओके त्यानंतर मी खेळा आता त्यामध्ये पण कौशल्य वगैरे आहे असं यांचं म्हणणं आहे आता मी त्याबद्दल हे नाही आहे ओके व तुम्हाला पण तिकडे जाण्यासंबंधात वगैरे गाईड करत नाही आहे परंतु कौशल्याचा खेळ आहे असं लेखकाचं वगैरे म्हणणं आहे व सुप्रीम कोर्टामध्ये ते केस गेल्यानंतर त्यांनी याला मान्यता दिलेली होती ओके हे इथपर्यंत आहे होप तुम्हाला चांगलं समजलं असेल की कौशल्य गेम म्हणजे गेम कोणाला म्हणायचं व जुगार कशाला म्हणायचं हे तरी तुम्हाला अगदीच समजलेलं असेल आता गेम हा इंग्लिश शब्द झाला परंतु खेळ ओके शुद्ध भा शुद्ध मराठीमध्ये खेळ व जुगार ओके जुगार कशाला म्हणायचं व खेळ कशाला म्हणायचं हे तुम्हाला अगदी क्लिअर झालेलं असेल तर आपण आता पुढे जाऊयात ओके थोडस मी याला साफ करून घेईन त्यानंतर पहा आता अठराशे सदुसष्टच्या सार्वजनिक जुगार कायद्याने निसंदिग्धपणे खेळ कौशल्याचे खेळ जुगार श्रेणीतून वगळले आहेत या कायद्याच्या कलम बारामध्ये असे नमूद केले आहे की या कायद्याच्या तरतुदी कुठेही निव्वळ कौशल्यपणाला लावून खेळल्या जाणाऱ्या खेळाला ला, लागू होणार नाहीत आता हा कायदा ब्रिटिशांनी केलेला अठराशे सदुसष्टचा याचाच अहवाला घेत सुप्रीम कोर्टाने पण तसं दिलेलं आहे की कौशल्य जर लागत असेल तर तो, तो जुगार नाही आहे ओके तर ते आपण माहिती झालं की अठराशे सदुसष्टच्या कायद्यान्वये वगैरे याला स्थान वगैरे देण्यात आलेलं आहे त्यानंतर अलीकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ऑनलाईन गेमचे नियमन करण्यासाठी अधिसूचनेचा मसुदा तयार केलेला आहे म्हणजे जे पबजी वगैरे गेम आहेत किंवा फौजी वगैरे गेम आलेले आहेत तर त्या संदर्भात आहे किंवा फ्री फायर वगैरे म्हणजे ऑनलाईन गेमिंगचं वगैरे त्यामध्ये कौशल्य लागतं का तर ते तशा पद्धतीने किंवा त्यामधून ते पैसे कमावतात का तर अशा संदर्भात आता हे गाईडलाईन्स वगैरे हो येणार आहे म्हणजे मसुदा त्यांनी तयार केलेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे दोन हजार वीसचा काल होता दोन हजार वीसमध्ये मध्ये टिकटॉक त्यानंतर पबजी वगैरे जी गेम्स आहेत त्यांना बंद वगैरे पाडण्यात आलेला आहे मग त्या संदर्भात आता दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा कायदा वगैरे त्यांनी मसुदा तयार केलेला आहे मग आता पाहूया टेबल होईल ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यानंतर कौशल्याच्या ऑनलाईन खेळाचे नियमन करण्यास कोणी कोणतीही हरकत नाही मात्र या नियमन किंवा अधिसूचनेत कौशल्यांच्या खेळांना जुगार मानण्याची तरतूद असेल तर त्याला मान्य करता येणार नाही कारण ती तरतूद सार्वजनिक जुगार कायद्याशी अठराशे ची विसंगती असेल ओके त्यानंतर ऑनलाईन गेमच्या संपूर्ण उत्पन्नावर त्यानंतर पहा हा आता इथं झालेलं आहे त्यानंतर आता बेसिकली पहा आता आपण अपन... हे इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल तर त्या आपण पुढे जाणार आहोत तर पहा एखादा ऑनलाईन गेम वगैरे आहे ओके खेळामधून आपल्याला अगदीच पैसे तर कमवता येतात ओके म्हणजे रमी खेळा पैसे जिंका अगदी त्यामध्ये म्हटलेलं आहे मग रमी खेळत असल्यानंतर पुन्हा आपला जर बजेट वगैरे झाला म्हणजे आपल्याकडे आपण तो डाव वगैरे जर जिंकला तर आपला हजार रुपये जर प्राप्त झाले ओके हजार रुपये प्राप्त झाल्यानंतर पहा यावरती टॅक्स लागतं ओके हे टॅक्स वगैरे लागतं व हे टॅक्स बेसिकली कोण ही रमी जेव्हा आपण जे ॲप्लिकेशन वगैरे घेतलेलं आहे ओके ज्या ॲपमधून आप वगैरे आपण ती रमी वगैरे खेळलेली आहे मग प्रॉब्लेम काय होतं हे ॲप आप जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये वगैरे पैसे वगैरे ट्रान्सफर करणार होतो तेव्हाच हे ॲप काय करतं टीडीएस लावून आपला ते पैसे वगैरे ट्रान्सफर करता म्हणजे एक हजारचे सत्तावीस टक्के वगैरे तशा पद्धतीने सॉरी तीस टक्के टीडीएस वगैरे तिथं काढण्यात येते ओके परंतु हे तीस टक्के वगैरे टीडीएस काढूनच ॲप्लिकेशन काय करतं आपल्याला डायरेक्टली कोणता ज्या खात्यामध्ये वगैरे आपल्याला रक्कम वर्ग करायची आहे त्या खात्यामध्ये वगैरे हे पैसे वगैरे ट्रान्सफर केले जातात ओके मग हे अशा पद्धतीने गेम वगैरे चालू होता म्हणजे हे बेसिकली आयडियल आयडियल स्थिती वगैरे अशा पद्धतीने होती की एक हजार रुपये जर जिंकलात तुम्ही तर त्यावरती टीडीएस वगैरे लागलं ला जातं तीस टक्के टीडीएस लागतं व तीस टक्के टीडीएस काटून सत्तर टक्के जी रक्कम आहे ती तुम्हाला वर्ग करण्यात येते तुमच्या बँक अकाउंटमध्ये ओके व आता हे टीडीएस वगैरे काय आहे थोडंसं एकदाच ऐकून घ्या तर टीडीएस म्हणजे पहा सोर्सलाच ते इन्कम वगैरे कट करण्यात येते मग तुम्हाला टीडीएस म्हणजे टॅक्स आहे एक प्रकारचा ओके आता हे तुम्ही तीन इकॉनॉमिक्समध्ये वगैरे शिकणार आहात तरी पण तुम्हाला थोडासा संदर्भ आलेला आहे त्यामुळे मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मग आता ही टीडीएस तीस टक्के जी रक्कम आहे ती वापस भेटते तुम्हाला ओके जर तुमचं उत्पन्न इन्कम टॅक्समध्ये वगैरे जर येत नसेल म्हणजे तुमचं उत्पन्न पाच लाखाच्या जर वर जर नसेल ओके तुमचं उत्पन्न पाच लाखाच्या जर वर नसेल तर तुम्हाला हे तीस टक्के परत वगैरे तुम्ही आयटीआर फॉर्म भरायचा असतो इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म वगैरे जर भरला तर तुम्हाला ही तीस टक्के रक्कम वगैरे परत एकदा मिळून जाते परंतु आता झालेलं काय तर केंद्र सरकारला वगैरे वाटतं म्हणजे गेल्या वर्षी एक निर्मला सीतारामन यांचं एक विमी वगैरे व्हायरल झालेलं होतं ते हॉर्स ट्रेडिंगबद्दल वगैरे ओके मग त्या संदर्भातच आलेला हा आता हा लेख आहे फक्त मसुदा वगैरे तयार झाला त्यानिमित्ताने ता आलेला आहे ओके मग पहा प्रॉब्लेम काय होते आता केंद्र सरकारला वाटत आहे की आपण तीस टक्के तर रक्कम वगैरे हे करत आहोत म्हणजे तीस टक्के रक्कम आपण कार्टून तर घेत आहोत परंतु यातून काय होतं जास्त जे प्रमुख आहे ती आय टी आरमध्ये वगैरे रक्कम जी आहे ती वर्ग होते व आय टी आरमधून ही तीस टक्के रक्कम परत एकदा मायनस होते मग यासाठी केंद्र सरकारचं मत आहे की सत्तावीस टक्के सॉरी अठ्ठावीस टक्के याच्यावरती सर्विस टॅक्स वगैरे लावण्यात यावा असं सरकारचं वगैरे मत आहे मग त्यासंदर्भात त्यांनी लेखमध्ये वगैरे दिलेलं आहे की जर अठ्ठावीस टक्के कर वगैरे जर लावला तर काय प्रॉब्लेम वगैरे होती ते आपण पाहूयात आता ओके आय होप इतपर्यंत ती तुम्हाला अगदी समजलेला असेल मग आता पहा गेमिंग कंपनीच्या उत्पन्नावर संपूर्ण रकमेवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारल्यास हा संपूर्ण उद्योग उद्योग जो आहे तो भूमिका होईल ओके अठ्ठावीस टक्के कर पहा आता आपण किती सांगितलेलं होतं एक हजार रुपये मी जिंकलेले आहेत रमी खेळा पैसे जिंकामधून मग तीस टक्के माझी रक्कम ऑलरेडी टी डी एस कटलेली आहे ओके तीस डी तीस टक्के टीडीएस कटली व आता पहा अठ्ठावीस टक्के जर जीएसटी लागली ओके okay, अठ्ठावीस टक्के जर जी डी एस टी लागली व तीस टक्के जर टीडीएस लागलं ला। तर मग आता माझ्यावर उर, उरले किती म्हणजे आणि तीस साठ टक्के तर माझी रक्कम केंद्र सरकारलाच गेली ना साठ टक्के रक्कम केंद्र सरकारला गेली म्हणजेच किती सहाशे रुपये माझे एक हजारपैकी साठ टक्के जर म्हटलं तर सहाशे रुपये म्हणजे फक्त चारशे रुपये मला येतील ओके okay, चारशे रुपयेच मला येतील मग याचा फायदा काय होईल मग अगदीच याचं काय होईल मग ब्लॅक मार्केट होईल ओके okay, एवढा मोठा जर साठ टक्के जर टॅक्स वगैरे जर आपण लावलं त्यावरती मग आता हे पहा अगदीच इकॉनॉमिक्समध्ये एक संकल्पना आहे लाफेर कर्व म्हणून लाफेर कर्व यामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे लाफेर ला कर्वमध्ये म्हणजे जेवढी जास्त तुम्ही टॅक्स वगैरे वाढवाल तेवढं लोक काय करतील काम करणं वगैरे बंद करतील किंवा तेवढं ब्लॅक मनी वगैरे वाढेल देशामध्ये असंच लाफेर कर्वमध्ये वगैरे सांगितलेलं होतं कारण पहा जर चारशे रुपयेच मला येत असतील व सहाशे रुपये केंद्र सरकारला जात असतील तर मी खेळून तरी फायदा काय आहे म्हणजे मी दुसरं काम तरी करावं किंवा त्यांनी काय करतील मग पैसेच लावणार नाही त्या गेममध्ये खेळ म्हणजे त्या गेमला वगैरे थोडंसं चालनाच वगैरे मिळणार नाही जरी मिळाली ना तरी ते काय करतील तर ब्लॅक मार्केटमध्ये जातील ब्लॅक मार्केटमध्ये कशा पद्धतीने जातील पहा तर अगदीच इथे एक हजार रुपये जिंकलो आहे ना मी तरी इथं फक्त त्यांनी किती म्हणतील पाचशे रुपये जिंकलेला आहे मग पाचशे रुपयेवरती घ्यायचे जे, जेवढे घ्यायचं तुम्ही जीएसटी वगैरे घेऊ शकता मग हे जे दुसरे पाचशे रुपये मी जिंकलेले आहेत ते डायरेक्टली आपली रक्कम कुठे आपल्या डायरेक्टली बँक ट्रान्सफरमध्ये बँक खात्यामध्ये वगैरे ट्रान्सफर करतील यामुळे होईल ब्लॅक मार्केट वगैरे जास्त होईल ब्लॅक मार्केट जास्त झाल्यानंतर प्रॉब्लेम काय होईल पॅरेल इकॉनॉमी वगैरे मग नोटाबंदी वगैरे त्याच्यामुळे झालेली होती मग हे सर्व प्रॉब्लेम वगैरे आपल्या इकॉनॉमिकला वगैरे फेस करावे लागतील व हे कशामुळे होऊ शकेल कारण पहा हे गेम्स कसे आहेत तर हे डिजिटल गेम आहेत ओके डिजिटल गेम असल्यामुळे यांना काही काय करू शकतील हे आपल्याला काही सांगता येत नाही ओके म्हणजे कशा पद्धतीनेचा डिजिटल इव्होल्युशन कशा पद्धतीने होत आहे हे आपल्याला बेसिकली सांगता येतं त्यामुळे बेसिकली जर पाहिलं तर जी एस टी अठ्ठावीस टक्के वगैरे यावरती लावू नये असंच इथं यांचं वगैरे मत आहे लेखकांचं वगैरे व ते अगदी गरजेचं पण आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात ऑनलाईन गेमची लोकप्रियता कमी करता येणार नाही ओके कोणतेही नौतिक नैतिक उपदेश खेळ खेळणाऱ्यांना त्यापासून परावर्त करू शकणार नाही त्याचं उल्लेख मी आत्ताच केलेला की कशा पद्धतीने एक्सप्लेन वगैरे केलं की ते डिजिटल मध्ये वगैरे भाग येतो व ते पाचशे रुपये कशा पद्धतीने वर्ग वगैरे करतील ते काहीसा वगैरे आपल्याला सांगता येत नाही म्हणजे भारतीय कायद्यामध्ये आपल्याला लूप होल अगदी सापडतातच सापडतात त्यामुळे लूप होलचा वगैरे वापर करून हे ब्लॅक मनी वगैरे जास्त जमा करतील यामुळे आपला जास्त टॅक्स वगैरे लावणं हे पण चूक वगैरे होऊ शकते असं इथं बेसिकली सांगायचं आहे त्यानंतर प्रप्तिकर कायदा आहेच ओके मग त्यानंतर मग काही म्हणजे आता हे एवढी रक्कम म्हणजे हजार रुपये यांनी कमावलेलं वगैरे आहे मग एवढी रक्कम त्यांनी कमावलं असताना पण आपण यावरती सोडून द्यायचं का म्हणजे असंच याला फुगटमध्ये सोडून द्यायचं का जर असा विचार जर केंद्र सरकारला वगैरे आलं तर ती अगदी चुकीचं आहे कारण पहा प्राप्तिकर कायद्याच्या कलम एकशे चौऱ्याण्णव बी मधील तरतुदीनुसार दहा हजारपेक्षा अधिक बक्षीस जर रक्कम मिळाली असेल तर तीस टक्के कर कपात करणे आवश्यक आहे ओके म्हणजे पहा दहा हजारपेक्षा जर जास्त रक्कम वगैरे जर ऑलरेडी असेल तर तिथं ऑलरेडी कायदा वगैरे करून ठेवलेलाच आहे आपण की तीस टक्के वगैरे रक्कम तिथं कवर कपात करायची आहे म्हणजे ते डायरेक्टली तुम्हाला द्यावंच लागतं इनकम टॅक्समध्ये तशा पद्धतीने ऑलरेडी लिहिलेलं आहे म्हणजे दहा हजार रुपये जर तुम्ही कमवलेले असाल तर तीन हजार रुपये कुणाला द्यायचे केंद्र सरकारला ऑलरेडी द्यावे लागतील मग त्यावरती पण आपण त्यामुळे आपला केंद्र सरकारचं जे इन्कम आहे ती इन्कम कधीच घाटात वगैरे जाणार नाही हे आपलं बेसिकली सांगता येतं परंतु जर त्यांनी परत एकदा जी जर जीएसटी वगैरे जर इथं लावली की ती अठ्ठावीस टक्के जर जीएसटी लावली तर हे परत केंद्र सरकारला खूप मोठा खाटा वगैरे होणार आहे हे बेसिकली सांगता येतं व त्यानंतर आपल्याला माहिती आहे जरी केंद्र सरकारला वगैरे म्हणजे केंद्र सरकारने म्हटलं की आम्ही ईडीची वगैरे मदत घेऊ म्हणजे अठ्ठावीस टक्के जी एस टी लावायचं तीस टक्के टी एस काढायचं व तीस टक्के परत एकदा इन्कम टॅक्स वगैरे काढायचं जर एवढं जर म्हटलं तर नव्वद टक्के इथं चार्जेस वगैरे हो होतात व एखाद्या वेळेस जर ब्लॅक मनी वगैरे तिथं तयार झाली त्या सेक्टरमध्ये तर ईडी वगैरे आहेच ईडीला आपण काय करूयात इथं सर्च इन्व्हेस्टिगेशन वगैरे करायला लावू असं जर म्हटलं तर ते अगदीच चुकीचं वगैरे आहे कारण पहा इथं आपला रक्कम किती जमा करायची आहे म्हणजे रक्कम गोळा करायची आहे शंभर रुपये व त्यासाठी खर्च होईल दोनशे रुपये तर हे अगदी घोडचूक वगैरे आहे हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं आता ईडीचा गैरवापर वगैरे होत आहे ते आपलं ते विषय नाही आपला तरी पण ईडीचा आपण अगदीच मागच्या आठवड्यामध्येच पाहिलेला आहे आय थिंक की ईडीचं जे हे आहे काय म्हणतो आपण जे गुन्हे वगैरे दाखल कर सॉरी गुन्हे सिद्ध करण्याचं वगैरे जे, जे प्रमाण आहे ती अगदी हार्डली दोन टक्क्या जवळ आहे ओके हार्डली दोन टक्के जवळ एवढं आहे म्हणजे पहा शंभर रुपये कलेक्ट करण्यासाठी आपण दोनशे रुपये जर खर्च करत असेल तर ते एक मोठी घोडचूक आहे हे केंद्र सरकारला वगैरे लक्षात यायला हवं हो। हेच बेसिकली आपला या मुख्य जे मसुदा वगैरे तयार करण्यात आलेला आहे ऑनलाईन गेमिंगचा तर त्या त्याचंदर्भात हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे त्यानंतर पहा समृद्धी महामार्गावर येईल वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंच्या मृत्यूंना जबाबदार कोण आता पहा समृद्धी महामार्ग झालेला आहे अगदी माहिती आहे त्यानंतर तिथील ती जी स्पीड आहे ते एकशे वीस किलोमीटर पर हार आहे त्यामुळे काय होत आहेत अगदी मानवांचे हा अपघात तर होतच आहे बदल्यात आपल्याला सांगता येतं की वन्य प्राण्यांची पण अपघात तिथं मोठ्या प्रमाणात वगैरे वाढलेली आहेत मग आता यासाठी त्यांनी दिलेला आहे डेटा वगैरे परंतु गरजेचं नाही चौदा रानडोकरे वगैरे मिळेली त्यानंतर सापांचे मृत्यू वगैरे माकडाचा एका मृत्यू झालेला आहे आपला गरजेचं नाही आहे ओके okay, व त्यांनी इथं पण दिलेलं आहे की जी रिपोर्ट वगैरे तयार करण्यात आलेली होती केंद्र सरकारला ती रिपोर्ट वगैरे सबमिट करायची होती त्या रिपोर्टवर ह्यांनी काही ॲक्शनच घेतली नाही मग याबद्दल यू पी सी वगैरे प्रश्न विचारणार आहे का तर बिलकुल नाही व एमपी एस सी पण प्रश्न वगैरे विचारणार नाही त्यामुळे प्लीज स्किप करू शकता तुम्ही याला हां एवढा लक्षात घ्या तुम्ही की यामुळे मॅन आणि जे वाईल्ड लाईफ आहे त्यांचं कन्फ्लिक्ट वगैरे तयार झालेलं आहे एवढं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता पर्यावरणामध्ये वगैरे जर एखाद्या वेळ चांगला लेख आला तर मी नक्की घेईन परंतु यामध्ये यांनी सुपरफिशियल नॉलेज वगैरे दिले वरचं वर्ष वगैरे काही कामाचं नसतं डिटेल जर असेल तर नक्की जाऊयात गजेसानी त्यामुळे स्किप करू शकता पुढे चला सत्ताकारण पेज अगदीच गजेसानी आपल्यासाठी त्यानंतर आजची क्रीडा न्यूज पहा क्रीडा न्यूज पण दोन पण आपल्यासाठी काही गजेस वगैरे नाहीये तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू पहा आजचं द हिंदू मध्ये पहिलीच बातमी आहे शुक्रयान वन लाइकली टू बी पुश द टू दोन हजार एकतीस आता ही न्यूज आपण पुढे पाहूयात फक्त हे डायरेक्टली दिसली त्यामुळे मी याला पण हायलाईट केलेलं आहे तर पहा एक्सपोर्ट ड्रॉप बाय बारा पॉईंट दोन टक्के इन अ इयर स्लो डिमांड पहा आता ही जो आहे बातमी हे आपला कुठं कवर करायची आहे इकॉनॉमिक सॉरी इकॉनॉमिक सर्वेमध्ये वगैरे कवर करायची आहे व यासाठी आपल्याला मृणाल सरांची तास वगैरे करायची आहेत ओके तरी देखील आता काही विद्यार्थ्यांचं जी एस वगैरे जर जा झालं जा नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून हा डाटा पॉईंट वगैरे अगदीच ठरू शकतो पहा डेफिसिट म्हणजे तूट ओके हे तूट कशी असते हे अगोदर समजून घेऊयात आपण तर पहा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस सहित डेटा दिलेला दे आहे निळं म्हणजे काय आहे दोन हजार एकवीस व लालग म्हणजे काय आहे दोन हजार बावीस मग पहा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आता याला आयात आणि निर्यात असं म्हणतो आपण मराठीमध्ये आयात इकडे निर्यात ओके तर पहा आता काय होतं आयात म्हणजे काय करतो दुसऱ्या देशातून आपण काही म्हणजे कोणतीतरी एखादी वस्तू वगैरे मागवत असतो बरोबर आयात आपण त्यासाठी शब्द वापरतो आयात म्हणजे तिकडून काहीतरी वस्तू वगैरे मागितली मग तिकडून वस्तू काहीतरी मागितली म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागतील पैसे त्यांना द्यावे लागतील पैसे द्यावे लागतील म्हणजे काय आपल्या पॉकेटमधील पैसे जाणार आहेत म्हणजे निगेटिव्ह ओके निगेटिव्ह रुपया होईल ते ओके मग आपण निर्यात केली म्हणजे आपण दुसऱ्यांना विकलं काहीतरी आपल्या जवळ वस्तू होती ती आपल्या दुसऱ्या व्यक्तीला वगैरे विकलं म्हणजे काय इथं आपल्या खिशात पैसे येणार आहेत म्हणजे तिकडून पैसे येणार आहेत हे झालं आयात आणि निर्यात म्हणजे रुपये आपल्याकडे येतील व इकडे रुपये आपल्याकडले जातील ओके हे आयात आणि निर्यातचा संबंध घ्या लक्षात मग पहा प्रॉब्लेम काय होतो डेफिसिट म्हणजे किंवा तूट याला मराठीमध्ये तूट असं म्हणतात ओके मग आता हे तूट काय होते पहा जेव्हा आयात ही जास्त होते व निर्यात कमी होते म्हणजे मायनस जास्त होतो व पॉझिटिव्ह कमी होतं ओके त्यावेळेस काय होतं तर मायनसच आपला म्हणजे पहा तुम्ही अगदीच शिकलेला असाल की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर पाहिलं तर निगेटिव्ह होतं ओके म्हणजे ज्याचा पगडा भारी आता इथं जर निगेटिव्ह पगडा जर निगेटिव जास्त असेल तर निगेटिव्हच म्हणून तिथे काय होते तूट जास्त होते ओके तूट जास्त होते का तर निगेटिव्ह आहे मग त्यासाठी उदाहरण आपण बेस्ट देऊ शकतो इथं की पहा दोन हजार एकवीसमध्ये एक्सपोर्ट म्हणजे निर्यात किती केली होती एकोणचाळीस पॉईंट सत्तावीस डॉलरची आपण निर्यात केली होती व इम्पोर्ट कितीचं साठ पॉईंट तेत्तीस एवढं निर निर्यात आपण तिथे सॉरी आयात केली होती साठची आयात तर एकोणचाळीसची किती केली होती निर्यात केली होती मग आता यांचं जर बेसिकली जर कॅल्क्युलेशन वगैरे जर केलं आता एकोणचाळीसला हे काय आहे पॉझिटिव्ह आहे व इकडे निगेटिव्ह आहे मग पहा आता पॉझिटिव्ह जास्त आहे की निगेटिव्ह जास्त आहे तर अगदीच निगेटिव्ह जास्त आहे म्हणून तूट कितीची झाली एकवीस पॉईंट झिरो सहाची तूट आपल्याला इथं दिसून आली ओके त्यानंतर इकडे पहा दोन हजार बावीसची आकडेवारी आहे इकडे चौतीस काय आहे हे पॉझिटिव्ह आहे व अठ्ठावन्न काय आहे हे निगेटिव्ह आहे मग आता इथं सांगा मला पॉझिटिव्ह मोठा आहे की निगेटिव्ह मोठा आहे तर निगेटिव्ह मोठा आहे मग पहा ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर केलं तर निगेटिव्ह होईल इथं म्हणून अठ्ठावन्नमधून चौतीस गेले उत्तर येईल किती तेवीस पॉईंट शहात्तर हे अशा पद्धतीने तूट वगैरे आपल्याला काढायची असते व हे तूट तुम्हाला आता मी फक्त तुम्हाला थोडंसं वरून वरून वगैरे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मान्य करतो हे फक्त तुम्हाला हे संकल्पना जी आहे ती तुम्हाला तीनमध्ये खूप कामाची येईल व मृणाल सर जेव्हा इकॉनॉमिक सर्वे वगैरे घेतील तुम्हाला हे अगदी गरजेचं आहे की तूट म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात यायला हवं हो। यू पी एस सी वगैरे प्रश्न विचारते यावरती ओके त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला म्हणजे संकल्पना वगैरे बॅकग्राऊंड वगैरे क्लिअर केलं ज्यावेळी त्यांचं इकॉनॉमिक्स अद्याप त्यांचं रीडिंग वगैरे राहिलेलं आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं होतं ओके त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो नेपाल प्लेन क्रॅश ब्लॅक बॉक्स रिकवर्ड फ्रॉम ऍक्सिडेंट साईट ब्लॅक बॉक्स म्हणजे काय तर त्यांची पूर्ण आकडेवारी वगैरे असते की कशा पद्धतीने त्यांचं प्लेन वगैरे कोणत्या सिच्युएशन मधून वगैरे गेलेलं आहे ओके तर त्या संदर्भात आहे बाकीची न्यूज वगैरे गरजेची त्यानंतर पुढे चला जलीकट्टू यामध्ये पहा अगदीच आपण एकदा ल याबद्दल एक लेख आलेला होता त्याबद्दल मी डिटेल चर्चा वगैरे केलेली आहे की दोन हजार नऊमध्ये यांचा कायदा वगैरे आलेला होता दोन हजार चौदामध्ये त्या कायद्यावर सुप्रीम कोर्टाने न लॅन्डव्हाइड केलं मग त्यानंतर लगेच दोन हजार सतरामध्ये तमिळनाडू गव्हर्नमेंटने परत कायदा आणला परत यावर्षीची केस दोन हजार बावीसमध्ये सुरू होती दोन हजार बावीसमध्ये याचं जजमेंट वगैरे सध्याला काय झालेलं आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे राखीव ठेवलेलं आहे अद्याप जजमेंट वगैरे आलेलं नाही मग यामध्ये काय झालेलं आहे जलूकटू कशा कशाबद्दल सध्याला चर्चेत आहे तर इथे मृत्यू भरपूर झालेले आहेत आय थिंक चार मृत्यू झालेले आहेत व त्र्याहत्तर आय थिंक जखमी झालेले आहेत तर त्या संदर्भात ही न्यूज वगैरे आलेली आहे गरजेचं नाही आपल्यासाठी फक्त हे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट येईल ते आपल्यासाठी गरजेचं आहे बाकी आत्ताच गरजेचं नाही कारण पहा महाराष्ट्रामध्ये पण हे अशा पद्धतीच्या शर्यती आहेत बैलगाडा रेस वगैरे आहेत तर त्या संदर्भात हे गरजेचं आहे आपल्यासाठी जलिकटू वगैरे एम पी सीच्या रुपाने वगैरे गरजेचं नाही व जेव्हा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येईल ते आपल्यासाठी एम पी सी आणि यू पी सी दोन्हीसाठी गरजेचं आहे ओके याची क्रोनॉलॉजी वगैरे मी सांगितलेली आहे व त्याचं डिटेल व्हिडिओ पण आहे आपल्या युट्यूबवरती यासोबतच पहा जी वेबसाईट आहे पवनिलिवा डॉट कॉम इथे पण तुम्ही जलीकट्टू एकदा सर्च करून पहा जर तिथे तुम्हाला लेख वगैरे मिळतील मग त्यानुसार तुम्ही तारीखवाईज ते आपलं व्हिडिओ पण नक्की पाहून घेऊ शकता ओके त्यामुळे मी याला स्किप करतोय पूर्णतः त्यानंतर पुढे चला इथून न्यूज दुसरी गरजेची नाही आहे पहा Okay, थे, ओके पुढे या त्यानंतर पाहिजे टू पर्सन किल्ड ऑन स्पॉट ड्युरिंग कॉक इन आंध्र प्रदेश डिस्ट्रिक्ट ओके अगदीच पंधरा जानेवारी रोजी काय होतं तर अगदीच मकर संक्रांत वगैरे महाराष्ट्रामध्ये साजरी झाली त्यानंतर भारत देशामध्ये विविध त्या दिवशी म्हणजे अन्य नावाने वगैरे तो सण वगैरे साजरा झालेला आहे ओके okay, उत्तरायण वगैरे साजरा झाला मग त्या संदर्भात पहा आंध्र प्रदेशमध्ये पण अशाच पद्धतीने तिथील ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पतंग वगैरे उडवण्यात येतं किंवा गुजरातमध्ये वगैरे पतंगचा फेस्टिवल वगैरे साजरा करण्यात येतं अगदी त्याच पद्धतीने आंध्र प्रदेशमध्ये काय करण्यात येते फाईट कर वगैरे साजरा करण्यात येते आता अगदीच काही मूवीजमध्ये वगैरे दाखवलेलं आहे पहा आता मला तो मूवीज आठवत नाही परंतु त्यामध्ये पण कॉक फाईट म्हणजे हे कोंबड्यांची वगैरे फाईट लावण्यात येते पहा ओके तर द आंध्र प्रदेशमध्ये ह्याला खऱ्या अर्थाने बॅन आहे तरी देखील यांनी ते तशा पद्धतीने खेळ वगैरे खेळलेला होता म्हणजे कॉक वगैरे चालू केली व यांच्या पायाला वगैरे काय बांधले यांनी चाकू बांधले व ह्या कॉकनी या म्हणजे दोनगा जणांचा मृत्यू वगैरे झालेला आहे म्हणजे चाकू बांधल्यानंतर पायांना त्यांनी डायरेक्टली गळ्याला वगैरे टच झालं व ते चाकूने ते मृत्यू वगैरे झाले दोन व्यक्तींचा इथं मृत्यू वगैरे झालेला आहे त्यासाठी मी ही न्यूज वगैरे घेतली फक्त तुम्हाला माहिती असावं की अशा पद्धतीने पण कल्चर वगैरे आहे आपल्याकडे त्यानंतर पुढे या Ethanol unit can't be set up within Pandra kilometer of a sugar factory, says High Court. कर्नाटक हायकोर्टाचं हे जजमेंट आहे पहा बेसिकली आपल्याला माहिती आहे की इथनॉल आपल्यासाठी का गरजेचं आहे व कशा पद्धतीने त्याची आपला म्हणजे कशामधून त्याचा उपयोग वगैरे करता येतं हे आपण पाहिलेलं आहे की शुगरमधून वगैरे त्याचा आपण करू शकतो किंवा जगरी कल्चर म्हणजे उसाचं जे फॅक्टरी वगैरे आहे तिथून आपला याचं उपयोग करता येतं म्हणजे इथनॉल वगैरे काढता येतं हे आपण पाहिलेलं आहे ओके इथेनॉलचं लेक्चर वगैरे आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे मग पहा इश्यू काय झालेला आहे तर पंधरा किलोमीटरच्या जवळपास जर असेल तर परत दुसरी फॅक्टरी वगैरे तयार करण्यात येणार नाही असं जजमेंट वगैरे त्यांनी दिलेलं आहे कारण पहा इथे जी फॅक्टरी असेल ती पण शुगर फॅक्टरीमध्ये कन्वर्ट केल्या सॉरी शुगर फॅक्टरी म्हणूनच कन्सिडर वगैरे केलं जाईल असं कर्नाटक हायकोर्टने वगैरे म्हटलेलं आहे आता प्रश्न तर येणार नाही परंतु जर कदाचित आला प्रश्न तर तुम्हाला लक्षात असावं यासाठी प्लीज लक्षात ठेवा की शुगर फॅक्टरी म्हणूनच इथेनॉलची फॅक्टरी वगैरे जी असेल ती शुगर फॅक्टरी म्हणून वगैरे करण्यात येणार आहे ओके आता याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जजमेंट येईल तेव्हा आपण याबद्दल परत एकदा डिस्कशन करणार आहोत तरी देखील सुप्रीम कोर्टाचं जजमेंट याला अगदीच एक वर्ष तरी नक्की लागणार आहे तोपर्यंत हे जजमेंट वगैरे जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस जाईल तेव्हा तेव्हा अगदीच एडिटोरियल वगैरे येतील तेव्हा तुम्हाला पण लक्षात असायला हवं की आपण ही चर्चा वगैरे केलेली आहे हे वगैरे माहिती आहे हे तुम्हाला म्हणजे सॅटिस्फॅक्शन वगैरे मिळावं यासाठी मी ही न्यूज घेतलेली आहे त्यानंतर पुढे या धिस इज ॲन ॲड्रेस ऑफ अ ग्रेट कॉन्स्टिट्युशनल इम्पॉर्टन्स पहा आर्टिकल एकशे शहात्तर ओके okay. आपण हा लेख खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ऑलरेडी कव्हर केलेला आहे द हिंदूमध्येच आलेला लेख होता जे तमिळनाडूचे राज्यपाल आहेत व तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहे ओके म्हणजे गव्हर्नर सॉरी गव्हर्नमेंट ओके गव्हर्नमेंट जे आहेत म्हणजे सी एम स्टॅलिन व तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे रवी यांच्यामध्ये जे वाद वगैरे झाला म्हणजे रवी सभात्याग वगैरे केले कारण सी एमनी जे भाषण वगैरे लिहून दिलेलं होतं त्या भाषणाचा परिपूर्ण त्यांनी म्हणजे परिपूर्ण वाचन वगैरे त्यांनी केलं नाही तर ता त्या संदर्भात हा वाद वगैरे होता मग हा वाद उंबरठावर आल्यानंतर आपला यावरती लेख वगैरे आलेले आहेत याचं लेख वगैरे आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे परत एकदा मी घेतोय तरी देखील तुम्ही पहा आय थिंक चौदा जानेवारीचाच तो लेख आहे तर तो, तो प्लीज तुम्ही चौदा जानेवारीचा लेख आपला द हिंदूचा व्हिडिओ तरी किंवा तो लेख तरी द आपल्या वेबसाईटवर तू मी तो पाहून घेऊ शकता ओके तर आता पहा थोडंसं परत एकदा मी त्यावर रिवाईज करण्याचा वगैरे प्रयत्न करतो आर्टिकल एकशे काय सांगतं भारतीय संविधानामधून की जे हेड असतील ओके जे स्टेटचे वगैरे एक्झिक्युटिव्ह हेड वगैरे असतील म्हणजे आता राज्यपालांसंबंधात आहे हे आर्टिकल एकशे शहात्तर व स सा, शहाऐंशी सत्त्याऐंशी जे आर्टिकल आहेत ते आपल्या राष्ट्रपतींसंदर्भात आहेत ओके तर पहा आता इकडे या एकशे शहात्तर जे कलम आहे भारतीय संविधानामधील हे राज्यपालांना सांगतं की हे जे एक्झिक्युटिव्ह हेड असतील राज्याची जे राज्यपाल आहेत त्यांनी प्रत्येक वर्षाचं पहिलं जे अधिवेशन वगैरे भरेल विधानसभेचं किंवा सॉरी विधानसभा सॉरी विधानसभेचं जे अधिवेशन पहिलं भरेल प्रत्येक वर्षाचं पहिलं अधिवेशन त्यामध्ये जाऊन त्यांना काय करावं लागतं तर जे येणारं आगामी वर्ष असेल व जे मागचं वर्ष असेल त्याबद्दलची संबंधित चर्चा वगैरे त्यांना करावी लागेल व हे जे त्यांचं भाषण वगैरे जे असेल ते कोणी लिहून देईल जे स्पीच वगैरे असेल हे लिहून देतील गव्हर्नमेंट ओके जी ओ व्ही टी गव्हर्नमेंट त्या त्या राज्य सरकारने वगैरे ते भाषण वगैरे लिहून देतील व ते भाषण डायरेक्टली जसंशा तसं वगैरे त्यांनी तिथं जाऊन बोलायचं असतं परंतु यांनी काय केलं तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी ते वाचलं नाही मग त्यामुळे हे प्रॉब्लेम सर्व क्रिएट झालेला आहे मग आता पहा इथे सर्व जजमेंट वगैरे दिलेले आहेत त्यांनी पण व त्या दिवशी आपण कव्हर केलेलीच आहेत तरी देखील यांचं मत आहे की पहा एकशे शहात्तर आर्टिकल कशामुळे दिलेलं आहे भारतीय संविधानामध्ये एकशे शहात्तर व कलम या पद्धतीने दिलेलं आहे म्हणजे याचं काहीतरी इम्पॉर्टन्स असेलच ना ओके याचं इम्पॉर्टन्स आहे तेव्हाच आपण काय याला मॅन्डेटरी केलेलं आहे की प्रत्येक गव्हर्नरनी जाऊन आपल्या विधानसभेमध्ये चर्चा करायला हवी असं आपण बेसिकली सांगतो परंतु जे राज्यपाल आहेत दिवसेंदिवस अशा पद्धतीने करत नाहीत हे एक मुख्य प्रॉब्लेम वगैरे तिथे तयार होत आहे ओके मग पहा आता जर आपण शाळेचं वगैरे एखादं उदाहरण जर घेतलं तर आता एखाद्या संस्थेचं उदाहरण घेऊयात प्रायव्हेट स्कूलचं वगैरे जर उदाहरण घेतलं तर प्रायव्हेट स्कूलमध्ये गॅदरिंग असते ओके म्हणजे अगदी स्नेहसंमेलना दिवशी आपल्याला सांगता येतं की प्रिन्सिपल असतील किंवा त्याचे जे अध्यक्ष वगैरे असतात ते काय करतात जे ज्या वर्षी आपला शाळेने काय काय अचिव्ह वगैरे केलं हे सर्व तिथे जाऊन लेखाजोगा वगैरे करतात स्नेहसंमेलनामध्ये ओके अगदी त्याच पद्धतीने आहे हे स्नेहसंमेलनच आहे असं कन्सिडर करा तुम्ही प्रत्येक वर्षाचं पहिलं जे अधिवेशन असेल विधानसभेचं त्या अधिवेशनामध्ये काय करतील राज्यपाल असू द्यात किंवा जे राष्ट्रपती असू द्यात ते ती जाऊन तिथे चर्चा करतील की आम्ही अशा पद्धतीने वगैरे हे केलेलं आहे मग पहा असं असताना देखील जे टी एन सॉरी तमिळनाडू तमिळनाडूचे जे राज्यपाल आहेत त्यांनी तसं केलं नाही का तर त्यांनी काय करत कशा ने, कराएचा, करा, कराएचा ते कशा पद्धतीने म्हणजे त्यांचं जे अधिकार आहे सॉरी त्यांची जी पोस्ट आहे त्यांना हे कार्य करायला लावते ओके म्हणजे आर्टिकल एकशे शहात्तरनुसार नुसार त्यांना ते कार्य करायचं करायल करायचं भाग आहे ते म्हणजे त्यांना ते कार्य करणं भाग आहे परंतु त्यांनी ते कार्य करत नाहीत का तर सध्याला वाद आहे ते कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा म्हणजेच काय तर ओके तर ते का कशामुळे कार्य करत नाहीत तर ते सेंटरचे एजंट म्हणून बसलेले आहेत ओके एजंट म्हणून कार्य करत आहेत कशाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे सर्व वाद आता पहा म्हणजे खूप चर्चेला वगैरे आहे व आजच न्यूजमध्ये पण आलेला आहे की जे दिल्लीचे गव्हर्मेंट सॉरी दिल्लीचे गव्हर्मेंट डी एल यच आहे ओके दिल्ली गव्हर्नर जे आहेत त्यांनी पण अशा पद्धतीनेच वाद वगैरे झालेला आहे मग तिथं पण हाच इश्यू वगैरे झालेला आहे ओके म्हणजे आता दिल्ली सरकारचं पण चालू होतं त्यानंतर महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी वगैरे हे सगळीकडे हेच प्रॉब्लेम चालू झालेला आहे म्हणजे पहा कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे कोणती राज्यपालांची मग राज्यपालांची कॉन्स्टिट्यूशन पोस्ट असताना देखील अशा पद्धतीने यांनी वावर म्हणजे सेंट्रल सॉरी स्टेट गव्हर्नमेंटला का प्रॉब्लेम वगैरे करत आहेत तर बेसिकली प्रॉब्लेमच हिता होत आहे की हे सिट सेंट्रलचे एजंट म्हणून वगैरे कार्य करत आहेत मग युपीसी यावरती प्रश्न वगैरे नक्की विचारणार आहे मग आता पहा यावरती उत्तर म्हणून तुम्हाला द्यायचे आहेत आता हे बास हे जे बा, बाकीचं वगैरे आहे ते मी घेणार नाही तुमच्यासाठी ओके कारण हे ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे आता पहा यामध्ये माझं हे बॅकग्राऊंड वगैरे क्लिअर क्लिअर करण्याचा हे हा तु, होता की तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जजमेंट सांगायचे आहेत तुम्हाला हे उत्तर बेसिकली लिहायचं आहे तुमच्या उत्तरामध्ये ओके हे पॉईंट जे आहेत ते लिहायचं आहे तर पहा पहिला पॉईंट आहे शमशे सिंग ते नब नबम रेबिया आता पहा नबम रेबिया जी केस आहे ती आपल्याला शिवसेना जजमेंटमध्ये पण कामाची येणार आहे ओके त्यासाठी पहा प्लीज लक्षात घ्या नबम रेबिया दोन हजार सोळाची केस आहे ती आपल्या जी शिवसेना केस आहे येणारी आता पंधरा चौदा फेब्रुवारीपासून त्याची सुनावणी आहे त्यामध्ये पण या केसचा उल्लेख होईलच त्यासाठी प्लीज तुम्ही लक्षात घ्या नबम रेमिया दोन हजार सोळाची केस आहे व शमशेर सिंग एकोणीसशे चौऱ्याहत्तरची केस आहे मग पहा या दोन्ही म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ते दोन हजार सोळापर्यंत एवढ्या ज्या केस वगैरे झाल्या तेव्हा जेव्हा 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 जजमेंट सुप्रीम कोर्टाने वगैरे दिलं तेव्हा त्यांनी डायरेक्टली सांगितलं आहे की बाबा हे तुम्ही चुकीचं करत आहात म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटने जे अपॉइंट वगैरे करत आहे गव्हर्नर त्यांना सांगितलं आहे सुप्रीम कोर्ट की तुम्ही चुकीचं वगैरे वागत आहात कारण पहा जे एम एल ए वगैरे येतील म्हणजे विधानसभेमधून जे निवडणूक विधानसभेसाठी जे आमदार वगैरे येणार आहेत ते काय जनतेमधून जनतेमधून निवडून येतील ओके जनतेमधून निवडून आल्यानंतर ते सत्ता स्थापन करत आहेत ओके मग पहा सत्ता स्थापन केल्यानंतर वरून एखादा अधिकारी वगैरे येतो राज्यपाल जो की सिलेक्टिव्ह असतो मग तो या जे निवडून आलेले अधिकारी वगैरे आहेत त्यांना म्हणजे जे निवडून आलेले आमदार वगैरे आहेत ते सत्तावर आलेले आहेत त्या सरकारला वगैरे कार्य करू देत नाही म्हणजे हे काय आहे कॉन्स्टिट्युशनचं वगैरे हनन आहे हेच बेसिकली सांगतो लोकशाहीचं इथं हनन होत आहे हे सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हटलेलं आहे पाहता यांची जजमेंट डायरेक्टली मी वाचून दाखवतो ओके सुप्रीम कोर्ट हॅज कॉन्स्टिट्युन्टली हेल्ड दॅट गव्हर्नर्स कॅन ॲक्ट ओनली ऑन द एड अँड ऍडवाईस ऑफ द कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स अँड कॅन नॉट एक्सरसाइज एक्झिक्युटिव्ह पॉवर्स इंडिपेंडेंटली इग्नोरिंग द इलेक्टेड गव्हर्नर पहा इथे डायरेक्टली त्यांनी काय म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हटलेलं आहे की ॲड uh, एड अँड ऍडवाइसच्या प्रमाणेच कार्य करायला हवं असं सुप्रीम कोर्टाची पण जजमेंट आहे तरी देखील आज आपल्याला पाहायला मिळतं की तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी काय केलं तमिळनाडू सरकारने जे अभिभाषण वगैरे लिहून दिलेलं होतं म्हणजे भाषण जे लिहून दिलेलं होतं त्या भाषणाला यांनी परिपूर्णरित्या रिजेक्ट केलेलं आहे मग पहा इथं काय आहे सुप्रीम कोर्टाचं पण अपमान आहे ओके ऑफ कोर्टचं पण इथं अपमान आहे याच्यासाठी तुम्ही पण लिहू शकता आहे ओके त्यानंतर नबम रिबी केसमध्ये काय सांगितलं पहा कोर्टांनी म्हटलं की सच अ नॉमिनी कॅन नॉट हॅव अन ऑर्डिन ओवर रायडिंग अथॉरिटी ओवर द रिप्रेजेंटेटिव्ह ऑफ पीपल हू कॉन्स्टिट्यूट दर हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह बीईंग ड्युटी इलेक्टेड फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टिट्युन अँड ऑर इव्हन द एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट फंक्शनिंग अंडर द काउंसिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ऑफ द हेड ओके okay. पहा चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसारच कार्य करायला हवं असं नबम रेबिया दोन हजार सोळाच्या केसमध्ये यांनी सांगितलं जातं कारण पहा बेसिकली आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे व लोकशाहीचं मेन मोटिव्ह काय आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन पद्धती आहे ना ही मग पहा आपण काय करतो लोकशाहीमध्ये निवडून देतो आपल्या आमदारांना तिथं विधानसभेमध्ये व विधानसभेमध्ये गेल्यानंतर ते आमदार काय करतात एखादी कायदा वगैरे बनवतात व ते कायदा जेव्हा ब म्हणजे पास वगैरे होतो तो, तो जातो राज्यपालांकडे पण राज्यपाल काय करतात तो बेसिकली त्या कायद्यावरच बसतात ओके म्हणजे तो कायदाच पुढे पास होऊ देत नाही हे आहे कलम दोनशे ओके राज्यपालांचा असेंट वगैरे घेणं हे दोनशे आहे फक्त भारतीय संविधानाचे जे फ्रेमर्स वगैरे आहेत त्यांनी राज्यपालांचं पद वगैरे कशासाठी निर्माण केलं होतं तर की एक म्हणजे सुरळीत व्यवस्था वगैरे चालू होण्यासाठी ते कार्य केलेलं होतं कारण पहा जर एखाद्या वेळेस आपण जर ह्या आमदारांकडे वगैरे पूर्ण सत्ता दिली तर ते काय होतील तर आपला स्वतंत्रच आहोत असं समजून ते कार्य करतील ह्यासाठी आपण त्यांच्याकडे राज्यपाल वगैरे पद निर्माण केलं होतं फक्त थोड्याशा फंक्शनिंगसाठी परंतु यांनी काय केलं त्याचा परिपूर्ण गैरवापर वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे करत आहे हे सुप्रीम कोर्टाला देखील म्हणायचं आहे व हेच लेखकाचं वगैरे मत आहे कारण पहा हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये असं होत नाही की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे तो जास्त मोठ्या पद्धतीने वगैरे यांच्यावर बसेल असं इथं चुकीचं आहे हेच आपल्याला बेसिकली या लेखमधून वगैरे सांगायचं आहे त्यानंतर एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा सिंग च्या केसमध्ये म्हटलेलं आहे की द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट एम टू प्रोव्हाइड अ पॅरल ॲडमिनिस्ट्रेशन विद इन द स्टेट बाय अलोविंग द गव्हर्नर टू अगेन्स्ट द ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर आता पहा इकडे आहे सरकार व इकडे आहे दुसरीकडे आहे राज्यपाल ओके म्हणजे पहा आता दिल्ली दिल्लीचं अशाच पद्धतीशी इश्यू झालेला आहे सुप्रीम कोर्टाने पण विचारलं की जर अशा पद्धतीने जर होत असेल तर दिल्लीमध्ये सरकार ठेवण्याची गरजच काय असा पद्धतीने त्यांनी डायरेक्टली परखड व परखड मत व्यक्त केलेलं आहे ओके ती न्यूज अद्याप आलेली नाही आहे म्हणजे त्याचं एडिटोरियल वगैरे आलेलं नाही दिल्ली गव्हर्नमेंटबाबत परंतु सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीने म्हटलेलं आहे ओके आता कदाचित येईल एक दोन दिवसात परंतु आता पहा या एकोणीसशे चौऱ्याहत्तरची जी केस होती शमशेर सिंग केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं एक आणखीन एक मत होतं की सरकार आणि राज्यपाल ओके हे दोघं काय करतात पहा आता सरकारने काय केला कायदा केला ओके इकडे पण कायदा केला व कायदा करून यांच्याकडे गेला मग पहा यांच्याकडे कायदा गेल्यानंतर म्हणजे हे बिल होतं त्या बिलचं पास वगैरे झालं परंतु कायदा अद्याप तयार झाला नाही परंतु हे जे ड्राफ्ट बिल वगैरे होतं तिकडे आल्यानंतर पहा जे राज्यपाल आहे ते यावरती बसतात मग पहा प्रॉब्लेम काय होते सरकारला कार्य करायचं असतं परंतु हे राज्यपाल कार्य करू देत नाहीत म्हणजे पहा इथं डुअल गव्हर्नमेंट होताही ना तयार ओके यांना काय वाटतं मला पुढे जाऊ देवा यांना काय वाटतं मला पुढे जाऊ देवं वाटतं ओके मग प्रॉब्लेम ह्या दोन्हींमध्ये हेच तयार होतं की जे राज्याची जी लोकशाही आहे ती विस्कळीत वगैरे पडलेली आहे ही सर्व कार्यकुणामुळे होत आहे राज्यपाल या पदामुळे कारण पहा car हे जे सरकार आहे ती निवडून आलेलं सरकार आहे न की हे सिलेक्टेड राज्यपाल हे राज्यपाल हे सिलेक्टिव्ह असतात परंतु हे राज्य सरकार काय असतं इलेक्टेड असतं व लोकशाहीमध्ये कोणाला मत जास्त आहे तर इलेक्टेड मेंबर्सला जास्त मत आहे न की राज्यपालांना त्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे दोन जजमेंट वगैरे दिलेले आहेत पाहूयात आता याची पुढे काय याचा परिणाम वगैरे कशा पद्धतीने होतील परंतु तुम्हाला राज्यपालावरती प्रश्न जर आला तर प्लीज तुम्ही लक्षात घ्या हे केसेस वगैरे अगदी तुम्हाला कोटे वगैरे करायचं आहे शमशे सिंग पासून ते नबम राबिया ओके ह्या दोन हजार एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार चौदापर्यंतची जी केस आहे तिथं हे जजमेंट वगैरे हा पॅराग्राफ जे आहे तो ऑलरेडी मी म्हणजे आपली जी, आप जी वेबसाईट आहे तिथे करंट सेक्शन सेक्शनमध्ये वगैरे ही टाकणार आहे तिथून तुम्ही प्लीज हे तुम्ही वाचून घ्या व तुमच्या डायरीमध्ये पण ह्याला नोट करून ठेवा हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी हे जो आर्टिकल आहे परत एकदा घेतलेला आहे अन्यथा मी याला स्किप केलं असतं ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात आता इथून दुसरा न्यूज गरजेसिनी त्यानंतर पहा मी म्हटलेलं होतं फिजल कॉन्सॉल्युलेशन वगैरे ते जे आहे हे सर्व आता इकॉनॉमिक्सशी रिलेटेड वगैरे येतात आता एकतीस तारखेपर्यंत त्यांना हेच काम असतं व बजेट आल्यानंतर पण पंधरा दिवस म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्यांचं हे चालत असतं त्यामुळे स्किप करू शकता तुम्ही पुढे चला येथून अन्य न्यूज गरजेसणी त्यानंतर आपण ही न्यूज क्लिअर के केलेली आहे की सीजीआयला वगैरे त्यांनी पत्र वगैरे पाठवलेलं आहे ओके गरजेचं नाही आता मग त्यासाठी आपल्याला पुढे चला त्यानंतर पहा इस्रोची पण न्यूज पाहिलेली आहे की फंड नसल्यामुळे दोन हजार एकतीसला होणार आहे ही आता ही मिशन म्हणजे यांचं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोन हजार चोवीस वगैरे त्यांचं मेन मोटिव्ह होतं की आपण शुक्रयान वगैरे पाठवूयात परंतु ती दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत वगैरे जाईल असं इस्रोचं न वगैरे म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे या सुप्रीम कोर्ट टू हिअर पिटिशन्स अगेन्स्ट मॅरिटल रेप फ्रॉम मार्च एकवीस मार्च एकवीस नंतर आपल्याला सांगता येतं की मॅरिटल रेप याबद्दलचे एडिटोरियल वगैरे नक्की मिळणार आहे कारण पहा सुप्रीम कोर्ट त्यावरती सुनावणी घेणार आहे यासाठी पहा कर्नाटक हायकोर्टाने एक बेस्ट कोटेशन वगैरे दिलेलं आहे अ मॅन इज अ मॅन अँड ॲक्ट इज अन ॲक्ट अ रेप इज अ रेप बी इज इज परफॉर्म्ड बाय अ मॅन द हजबंड ऑन द वुमन ऑर वाईफ ओके okay. म्हणजे पहा एखादा कायदा एखादा मानव आहे तो मानवच आहे एखादा कायदा आहे तो कायदा आहे रेप आहे ती रेपच आहे मग मग आता एखाद्या पतीने आपल्या पत्नीवर केलेलं असेल किंवा एखाद्या माणसाने म्हणजे एखाद्या पुरुषांनी स्त्रीवर वगैरे केलेलं असेल तर ती रेप हे रेपच रे कन्सिडर केलं जातं असं कर्नाटक हायकोर्टाने वगैरे जजमेंट दिलेलं होतं मग याच हेच कोटेशन तुम्ही प्लीज तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा कारण मॅरिटल रेप हा दोन हजार चोवीस किंवा पंचवीसमध्ये वगैरे येणारा प्रश्न असेल व वुमन एम्पावरमेंटमध्ये तर प्रश्न येतोच येतो जी एस वनमध्ये तिथे तुम्हाला हे जर कोटेशन लिहिलं तर अगदी चार चांद तुमच्या उत्तरामध्ये लागणार आहेत ओके त्यानंतर ओपोजिशन प्रोटेस्ट स्टॉल डिमोनिस्टा डिमोन्स्ट्रेशन ऑफ एम प्रोटोटाईप पहा काल आपल्याला माहिती आहे मंडेमध्ये न्यूज आलेली होती की मंडेला जे आर वी एम आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन वगैरे होणार होतं परंतु हे काल डेमॉन्स्ट्रेशन वगैरे होऊ शकलं नाही कारण प ऑपोजिशन पार्टींनी वगैरे त्याला अपोज केलेला आहे ठीक आहे पुढे चला इथून दुसरी न्यूज गरजेची नाही तर वर्ल्ड पॉलिटिक्स वगैरे तर अशा पद्धतीने आपण इथं थांबलं तरी चालेल ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथे संपत ओके याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर प्लीज तुम्ही मला सांगू शकता यासोबतच प्लीज तुमच्याकडे आणखीन एक म्हणजे हे आहे की आपलीच तुम्ही मला बाबत एकदा सजेशन वगैरे तुम्ही देऊ शकता ओके त्यानंतर आणखीन जर वेबसाईट रिलेटेड वगैरे काही क्युरीज वगैरे असेल किंवा अभ्यासाशी रिलेटेड तर तुम्ही नक्की मला सांगू शकता धन्यवाद